हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागातील डट क्र व डट डच्या परीक्षेच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री भैया टोपे यांनी आज पुण्यामध्ये एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करतो ही जी माहिती आहे ना ही जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागाची नाही जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभाग वेगळा आणि महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग वेगळा तर मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये ऑक्टोंबर महिन्यामध्ये या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षा झाल्या होत्या पण पेपर फुटल्या असल्यामुळं ह्या परीक्षा वादात सापडल्या होत्या तर आज आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टपणे परत एकदा सांगितलं की डड परीक्षा परत होणारच आहे ही आम्ही डट परीक्षा रद्द केलेली करणारच आहोत आणि सामान्य प्रशासन विभागाचा लवकरच जी आर प्रसिद्ध होईल आणि टी सी एस किंवा एम के सी एल किंवा आय बी पी एस आय बी पी एस म्हणले नाही त्यांनी फक्त टी सी एस आणि एम के सी एल म्हणलेत पण महाराष्ट्र शासनानं ज्या तीन कंपन्या नेमल्या त्याच्यात आय बी पी एस पण येते बोलण्याच्या ओढ्यात मे बी ते विसरले असतील तर यापैकी कुठल्या तरी एका कंपनीमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे टी सी एस किंवा एम के सी एल असं त्यांनी म्हटलेलं आहे दोन्हीपैकी एका कंपनीपैकी पण माझं मत आहे त्यांनी टी सी एस मार्फत घ्यावी आणि लवकरच परीक्षा आम्ही घेणार आहोत असं आरोग्यमंत्री म्हटलेले आहेत त्याच्या आधी सामान्य प्रशासन विभागाचा जी आर लिघेल आणि मग त्यानंतर भरतीची प्रोसेस सुरू होईल हे झालं डट डच्या संदर्भात आता डट ट्रच्या संदर्भात त्यांनी असं म्हटलेलं आहे की डट ट्रचा जो पेपर आहे तो पोलिसांच्या अहवालानुसार पास पाचशे मुलांपर्यंत पोहोचलेला असू शकतो असं पोलीस सुरुवातीला सांगितलं आणि नंतर म्हणत आहेत की अजून जास्त लोटरांपर्यंतसुद्धा पोहोचलेला असू शकतो तर थोडं डाऊटफुल आहे त्यामुळं ड्रग परीक्षा परत होईल का आत्ता जो परीक्षा झाल्या त्याच्याच आधारे निकाल लागेल यासंदर्भात त्यांनी स्पष्ट काही सांगितलेलं नाही आहे ड्रग ट्रच डाऊटफुल आहे असं ते स्वतःच म्हणतात पेपर फुटलाय पण मर्यादित विद्यार्थ्यांपर्यंतच पोहोचलेला आहे त्यामुळं आम्ही त्याच्यावर विचार करत आहोत डट कच्या संदर्भात अजून कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही त्यामुळं डट ट्रच्या परत परीक्षा होतील तर निकाल लावला जाईल या संदर्भात स्पष्टपणे त्यांनी काहीच सांगितलेलं नाही आहे आपल्याला डट ट्रसाठी वाट पाहावी लागेल पण डट डची परीक्षा मात्र शंभर टक्के परत होणारच आहे त्यामुळं आणि नवीन फॉर्म भरता येणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आधी फॉर्म भरले होते त्याच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल आणि मागच्या वेळेस जरी तुम्ही पेपरला गेला नसाल तरी आता तुम्हाला परीक्षा द्यायला चान्स आहे पण आधी फॉर्म भरलेला असेल तर त्यामुळं ज्यांनी ज्यांनी गड्ड्याची फॉर्म भरलेले आहेत त्या सर्वांनी अभ्यासाला लागा कधीही परीक्षा जाहीर होऊ शकतात ड्रग ट्रला त्यांनी होळ ठेवलेलं आहे त्याविषयी स्पष्टपणे त्यांनी काहीच माहिती दिलेली नाही तर आपण वाट पाहूया ड्रग ट्रच्या संदर्भात पण ड्रग डची परीक्षा मात्र शंभर टक्के नव्यानं होणार आहे आणि ती ऑनलाईनच होणार आहे टी सी एस एम के सी एल यापैकी कुठल्या तरी एका कंपनीमार्फत घेतली जाणार आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिकासांचे हे पुस्तक पब्लिश केलेलं आहे आणि हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे याच्यामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार एकवीसपर्यंतच्या आरोग्य विभागातील प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच